नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या मध्य महाराष्ट्रावर हे कमीदाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण राज्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस होईल हे सविस्तरपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा चला तर आपल्या व्हिडिओकडे वळूयात सध्या नैऋत्य मोसमी वारे याने देशव्यापला असून त्यामुळे उत्तरेकडील आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस चालू आहे महाराष्ट्रामध्येही पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे मध्य महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे याचा परिणाम म्हणून या, या भागासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसासाठी अनुकूल स्थिती आहे राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सध्या कोसळत आहेत तर राज्यात घाटमाथ्यावर चांगला पाऊस पाहायला मिळत आहे एकंदरीत अरबी समुद्रातील चक्रीय स्थिती आणि उत्तर मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला अनुकूल स्थिती आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे दरम्यान मागच्या चोवीस तासामध्ये राज्यातील सर्वच विभागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे राज्यात पुणे कोल्हापूर महाबळेश्वर मुंबई रत्नागिरी औरंगाबाद परभणी अकोल्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे तर मागच्या चोवीस तासात कोकणातील देवगड मालवण सावंतवाडी राजापूर चिपळूण मध्य महाराष्ट्रातील शिरूर महाबळेश्वर मिरज जेऊर गगनबावडा तासगाव तर मराठवाड्यातील परभणी पूर्णा रेणापूर पालम धर्माबाद आणि विदर्भातील नांदगाव काजी दर्यापूर नागपूर चांदूरबाजार कामठी या भागामध्ये मोठ्या पावसाची नोंद झाली आहे दरम्यान राज्यात पावसाला अनुकूल स्थिती असल्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे विभागातील घाटक्षेत्र कोकण विभागातील ठाणे मुंबई पालघर रत्नागिरी उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक नगर या विभागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे तर आज या भागासह मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला असून उद्या आणि परवा कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून पाच जुलैला राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन माहितीसोबत धन्यवाद